शिवसेनेचा प्लॅन बी हा माझाच्या हाती लागलेला आहे आणि त्यानुसार शिवसेना उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ किंवा शिवसेना भवन परिसरामध्येच दसरा मेळावा घेण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे जी आहेत, त्यांच्याशी बातचीत करून जाणून घ्या। खैरे साहेब, हा प्लॅन कितपत यशस्वी होऊ शकतो? शिवाजी पार्कवरच त्या ठिकाणी शिवसेनेचा मेळावा माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली होणार। आम्ही सगळे मराठवाड्याचे लोक त्या ठिकाणी येणार, संपूर्ण भागातले लोक येतील आणि मी या ठिकाणी सांगतो की शिवसेना प्रमुखांनी सुरू केलेली परंपरा आम्ही त्या ठिकाणी मोडणार नाही। मी तर साक्षी आहे, 1971 पासून मी शिवसेनेच्या मेळाव्याला येत असतो, आमच्या दसरा मेळाव्याला। आणि आत्ता समजा हे राजकारण करणारे जे आहेत मुख्यमंत्री, काही असं तरी ते आम्ही तिथेच मेळावा घेणार नाही घेणार, आम्ही तिथे जाऊन बसू सकाळपासून आणि तिथेच मेळावा घेऊ। म्हणजे सगळे शिवसैनिक हे शिवतीर्थाला जमा होणार आणि मग उद्धव ठाकरे तिकडे येऊन भाषण? हो, बिलकुल। म्हणजे आमचा मोठा मेळावा होणार होतो, हे कसे देत नाही परवानगी? मुंबई महापालिका शेवटी आमची होतीच ना, आता तर नाही तर पुढे परत मुंबई महापालिका ताब्यात येणारच आहे, त्या अधिकाऱ्यांना पण राहायचं ना तिथे। मग म्हणजे तुम्ही थेट इशारा देत आहात महानगरपालिकेला? महापालिकेच्या लोकांना पण इशारा देऊ की अरे तुम्ही आमच्या अंडरमध्ये आत्तापर्यंत काम करत आलात आणि आता तुम्ही त्या ठिकाणी कोणाच्या तरी दबावाखाली करत असाल, पण तर शिवसेना आहे म्हणून मराठी माणूस आणि हिंदू माणूस या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे, हे तुम्ही कळत का नाही? आणि ही परंपरा शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेब ठाकरे यांची ती सुरुवात केली होती। मी स्वतः 1971 पासून या मेळाव्याला दर वर्षी येतो आहे, साक्षीला आहे। आणि हे जर असं असताना जर समजा हे जर अशी मंडळी त्या ठिकाणी मुद्दाम शिवसेना डिवसण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसैनिक महाराष्ट्रातला शिवसैनिक नाही तर देशातला शिवसैनिक खडबडून त्या ठिकाणी कुठल्या मार्गावर येईल। म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जे पहिल्या दसरा मेळाव्याला भाषण केलं होतं टॅक्सीवर उभं राहून, तुम्ही त्याचे साक्षीदार होता त्याच्या? हां, म्हणजे त्याच्यानंतर पण पुन्हा तो फ्लॅशबॅक आपल्याला पाहायला मिळेल पहा शिवसेना असेच कुठेतरी उभे राहून? नाही, कसे कुठे नाही, तिथेच। पण परवानगी तर तुम्हाला मिळेल की नाही? मिळत कशी मिळत नाही, परवानगी कशी मिळत नाही, अनेक वर्षाची परंपरा आहे ती। नाही मिळाली तर हा प्लॅन नाही, कसं नाही, नाही कसे मिळणार, आम्ही तिथेच तिथे जाणार, मैदानावर जाणार ठिया मांडणार काय, माननीय उद्धवजींचं भाषण तिथेच होईल, त्यांना झक मारत परवानगी द्यावी लागेल। नाही दिली तर? द्यावीच लागेल। माझा प्रश्न असा की नाही दिली द्यावीच लागेल, नाही का म्हणायचं आपण, द्यावीच लागेल त्यांना। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो काही असं पाहू ना मग आम्ही काय, आम्ही आता पण शांत आहे, पण उगाच काहीतरी रोज काहीतरी चालणं असंच बरोबर नाही। शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार अशा प्रकारची भाषा ही चंद्रकांत खैरे यांनी वापरलेली आहे आणि परवानगी ही त्यांना द्यावीच लागेल हे वक्तव्य देखील चंद्रकांत खैरे करायला विसरले नाहीत, त्यामुळे आगामी काळामध्ये दसरा मेळाव्याचा वाद हा कुठपर्यंत जातो आहे हे पाहावं लागेल। कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।